मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांना दिलासा, दिवाळी निमित्ताने 119 विशेष फेऱ्या। पुण्याच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचं तिकीट आता ऑनलाईन मिळणार, नेट बँकिंग कार्ड पेमेंट यूपीआय द्वारे करता येणार पेमेंट। पुण्यात बांधकामांसाठी नियमावली, प्रदूषण रोखण्यास मनपाचे प्रमुख उपाय। पुणे शहरातला हवेचा दर्जा एकाच दिवसात खराब श्रेणीत, लक्ष्मी पूजना दिवशी धुली कणांमध्ये दुप्पट वाढ, श्वसनाच्या आजारापासून काळजी घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला। ठाणे पालघरमधल्या प्रदूषणाला शासनात जबाबदार, पर्यावरणवाद्यांचा आरोप, मेट्रो आणि रेसा रुंदीकरणामुळे शहरभरात धूळ, नागरिक हैराण। गेल्या 10 वर्षात भारतात मासे खाण्याचं प्रमाण वाढलं, राष्ट्रीय आर्थिक संशोधन परिषदेच्या सर्वेक्षणात उघड। दिवाळी सवलतींच्या नावानं सायबर गुन्ह्यात वाढ, सायबर फसवणुकीच्या 887 तक्रारी दाखल, गुन्हे उकल होण्याचं प्रमाण फक्त 8%। मुंबई ठाणे नवी मुंबईतल्या 27 पुलांचं एमएसआरडीसीकडे स्ट्रक्चरल ऑडिट, आयआयटीकडे काम। आर्थिक संकट आणि तोट्यांमुळे राज्यातील 113 सूतगिरण्या 10 दिवस बंद, कापूस बाजाराची चाल आणि अनुकूल स्थिती राहिल्यास सूतगिरण्यांचं कामकाज पूर्ववत होणार। सोलापुरात मार्च नंतर पाणी टंचाईचे संकट उजनी, 48% सहा मध्यम प्रकल्प तळाशी, फेब्रुवारीपासून टँकर सुरू होण्याची शक्यता। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव वाढण्याचा अंदाज, उत्पादनात घट आल्यानं पुढचे 2 महिन्यात 5500 टप्पा गाठण्याचा तज्ज्ञांचा अंदाज। हवेली तालुक्याच्या महसुली विभागाच्या शासनाची मान्यता, लोणे काळभोरमध्ये अप्पर तहसील कार्यालय, वाघोली उरळी कांचन थेऊर महसूल मंडळातील ग्रामस्थांचे ससे उलपट थांबणार। आठवड्याच्या पहिल्याच ट्रेडिंग सत्रात शेअर बाजारात विक्रीचं सत्र, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरणीसह बाजार उघडले, बँक निफ्टीचीही घसरगुंडी। आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड 1% घसरून प्रतिबॅरल $80.67, तेल बाजारातील मागणीबद्दल चिंता। सैनिकांच्या अत्याचारात सुदानमध्ये 800 जण ठार, संयुक्त राष्ट्राकडून खुलासा, निमलष्करी दल आणि समर्थक अरब सशस्त्र टोळ्यांचा सुदानच्या दारफूरमध्ये हल्ला। गाझामध्ये इस्रायलचे जोरदार हल्ले, शिफा रुग्णालयात अडकलेल्या 1000 लोकांचे हाल। भारताचे इस्रायलच्या विरोधात मतदान, संयुक्त राष्ट्र महासभेत ठराव मंजूर, इस्रायल व्याप्त पॅलेस्टीनमधील कारवायांविरोधात भारताचं मतदान। युरोपातील आयसलंडमध्ये 24 तासात तब्बल 14 वेळा भूकंपाचे धक्के, देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर। विश्वचषकातील इंग्लंड संघाच्या सुमार कामगिरीमुळे निवड समितीची कारवाई, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी इंग्लंडच्या निवड समितीनं विश्वचषक संघातील 9 खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता। अयोध्या स्टेशनच्या पुनर्बांधणीला वेग, पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, स्टेशनचा पूर्णतः कायापालट, पुनर्निर्माणासाठी 241 कोटींचा खर्च। सलमान खत्रींच्या टायगर 3 ला पहिल्या दिवशी चांगली ओपनिंग, भारतात पहिल्या दिवशी टायगर 3 जमवला 47.5 कोटींचा गल्ला, लवकरच 100 कोटी क्लबमध्ये दाखल होणार। देशात ओटीटी प्लॅटफॉर्मचा कंटेंटही होणार सेन्सॉर, नियम तयार, हिवाळी अधिवेशनात मांडणार विधेयक। जगातील पहिली रोबो सीईओ, कोलंबियातील डेक्टेडोर कंपनीच्या सीईओपदी मिका नावाची रोबो, कंपनीकडून व्हिडिओ जारी। कोलकात्यातून धावणार पहिली अंडर वॉटर मेट्रो, 31 डिसेंबरला घडणार इतिहास। राज्यात 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या 32,000 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वितरित, नव्या दरानुसार 19 कोटींची शिष्यवृत्ती सुपूर्द। सह्याद्रीची उंची म्हणजे 24